वैकुंठवासी नरहरी महाराज यांचा तपपूर्ती सोहळा व हबब प्रकाश महाराज बोधले यांची 61वी धामणगाव या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. धामणगाव येथे वैकुंठवासी नरहरी महाराज यांचा तपपूर्ती सोहळा व हरिभक्त परायण वारकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांची 61 धामणगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विठ्ठलांना राऊत, गुलाबशेट जांभळे, शारदाताई भोरे, राळेबाताई, अजयदादा काशीत, डॉक्टर सूर्यवंशी, डॉक्टर चकोर, डॉक्टर गायकवाड, डॉक्टर देवकर, डॉक्टर पवार, डॉक्टर भोरे, सुरेश गोलेकर, संजय काशीत, ऍडव्होकेट कोल्हे, घुमरेसर, प्रवरा लोणी व पारनेर येथील नागरिक व धामणगाव येथील भाविक भक्त व महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होता. धामणगावात जो कार्यक्रम आणि नरहरी महाराज यांच्या तपपूर्ती कार्यक्रमा सोहळ्यानिमित्त हा जो कार्यक्रम धामणगाव गावामध्ये संपन्न आज होत आहे, तर अखंड नामयज्ञ सोहळा आणि तपपूर्ती सोहळा या सर्व सोहळ्याला आमच्या डॉक्टर संघटनेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. 61 वर्ष मुळे त्यांनी या ठिकाणी पदार्पण केलं आहे. त्यांचा सत्कार सोहळा या गावकऱ्यांनी छोट्या गावामध्ये मोठं मन करून या ठिकाणी केलं. हे फार मोठं गावकऱ्यांचं मोठं या ठिकाणी त्यांचं लाभदायक कार्य आहे. धामणगावमध्ये सादर करण्याचं आपल्याला लाभ मिळावा अशी या ठिकाणी विनंती करतो. आहे वारकरी संतांची खांब, वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं आहे मानाचं स्थान आणि वेळेची झालेले आहे. वेळ झाल्यामुळे वेळेचे मी ठेवतो. पहा, मी वारकरी माणूस आहे, त्यांचं तिथं कीर्तन झालंय आणि महाराजांचं कीर्तन एवढं आवडतं तिथं, तर त्यांचं नाव माहिती पडलं तरी लोक इंदोरगाव कामधंदे सोडून कीर्तनला येतात. तसंच महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या वेळोवेळ लागावं आणि जसंच म्हणजे 101 आपण वाढदिवस इथं साजरा करू त्यांचा. आणि ह्या कीर्तनिमित्त एवढंच एक संदेश देतो, देवाशी एवढी प्रार्थना करतो का या गावाला सुखाचं समाधानचं ठेवू. जी पाण्याची समस्या चालू आहे आपल्या तालुक्यात, त्या पाण्याच्या समस्यांनी लोकांनी एका दुसऱ्याचं भाईचारा करू. कसं कसं ही जी आपलं वाईट काळ आहे आपलं 2-3 महिन्याचं ते पार करून एक माणुसकीने सगळ्यांनी एक दुसऱ्याला मदत करून ही जी उष्णता आहे आणि ही गरमीचा दिवस आहे ही कसं तसं काढून आपल्या गावात शांतता ठेवून आणि कळी असलेल्या देणावरायच्या उठीप्रमाणे प्रकाश महाराजांच्या एक सभासर आणि गावाचं परिवर्तन सत्यानं हे प्रकाश नावच असं आहे की तिथं ध्यान आहे. प्रकाशाचं अर्थचे तिथं ज्ञान दडलेलं आहे. अरे ते ज्ञान नाही तर ते ज्ञान गाव पैवे तरी बथी आणावे संताय भजावे सर्वस्वी ज्ञाप्रमाणे संताला भजणं ध्यान आहे. मी कोण काय करायचं याच्याबद्दलचं असणारं सविस्तर वर्णन आपल्या महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे. काही संत होते पांडुरंगाने त्यांच्या शेतात नांगरला आणि त्यांचं सद्गुरू रामचंद्र बोधले महाराजांवर सुद्धा खूप प्रेम होतं. ते बोंकट स्वामी महाराजांच्या काळात ते मृदंग वादक होते आणि म्हणून मला गुरुवारी आबा नेहमी सांगायचे आम्ही स्नान करताना ज्यावेळेला आबांच्या आबा स्नान करायला आम्ही उभा राहिलो आम्हाला सांगायचे आहे ते धामणगावला नंदराव महाराज होते आणि बोंकट स्वामी महाराजांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. सद्गुरू रामचंद्र बोधले महाराजाला त्यांनी या ठिकाणी बोलवलं. खूप वारकरी आले, हजारो वारकऱ्याला त्यांनी पोटव्याचा भात करून खायला घातला आणि अजूनही उद्या पंचमीला चैत्रशुद्ध पंचमीला गावकरी बोटव्याचा भात करून खायला घालतात. एवढे वारकऱ्याची सेवा करणारे वैष्णव संत नंदराम महाराज. मी बोरी गुरुजी नामी दसऱ्या एकदा चाललो होतो. संपत महाराज मी लहानपणी इथं राहतो. मी तर आलो ते 28 वर्षी आलो आणि बोरी गुरुजी नामी चाललो होतो. जाता जाता मोटरसायकल दसऱ्याचा दिवस होता, मोटरसायकलचं क्लच वायर तुटलं इथे मंदिरासमोरच. आम्ही थांबलो, मी भोरे गुरुजीला म्हणलं गुरुजी कोणाचं देवळ आहे? ते म्हणले हे नंदराम महाराजाचं देवळ आहे. म्हणलं थोडं थांबा, एकलच वायर विनाकारण तुटलेलं नाही, ते वायर जोडण्यासाठी तुटलेलं आहे. नंदराम महाराजांचं नाव गुरुवारी यावा घेत होता. त्यावेळेला मी सांगितलं माझी 61 करणं सोपं आहे, एक शाल नाव केलं की चालेल महाराजाची 61. म्हणलं अशी गोष्ट चालणार नाही. त्याचं कारण आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाण्याचा माझा योग जो आला या ग्रामीण भागातल्या लोकांनी आमच्या बरोबर काम केलं म्हणून हा योग आला. मी मगाशी दृष्टांत दिला एक छोटासा
की ज्यावेळेला प्रभू रामचंद्र अयोध्येच्या सिंहासनावर बसले होते, बसायला लागले, तेव्हा गुलाल लावायला लागले होते. सीतेने सांगितलं गुलाल लावू नका, मला तो गुलाल पाहिजे नाही, मला काय दिसतोय, आमच्यासाठी जटायू हा रक्ताच्या थवळ्यात पडलेला होता, मला गुलाल पाहिलं की त्या जटायूची आठवण होते की सीता कोणी चोरून नेली हे रामाला सांगण्यासाठी अपंग छाटले असताना सुद्धा डोळ्यात प्राण आणून जटायू थांबलेला होता आणि रामाला माहिती दिली. मी जर रामाला माहिती कळली नसती तर माझी सुटका झाली नसती आणि अयोध्येच्या राज्यावर मला येता आलं नसतं. मला जटायूचं लाल रक्त दिसतंय म्हणून गुलाल नको. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर चढत असताना त्यांनी सांगितलं मला गुलाल दिसत नाही, माझ्यासाठी आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी ज्या मावळ्याने रक्त सांडलं त्या मावळ्याचं रक्त मला दिसतंय आणि म्हणून मी म्हणलं माझी 61 साजरी करत असताना मला 61,000 थैली नको, 61 रुपयाची थैली पाकिट नको. तर ज्यांचं वय 60 पुढे गेलेलं आहे अशा ज्या गावात सत्कार होईल त्या 18 जाती जमातीच्या लोकांचा 60 नंतरचा सत्कार होणार हीच माझी खरी 61 आहे. अशा पद्धतीनं आता हा सत्कार भारतातल्या 22 प्रांतात होणार आहे, गावागावात होणार आहे, पण आमची तीच आठ राहील. ज्या गावात सत्कार व्हायचा आहे त्या गावातल्या ज्येष्ठ मंडळीला घेऊन सत्कार होत असेल तरच बोलते महाराजाची 61 होईल हीच मला दिलेली थैली आहे. माझा आत्मविश्वास आहे या 61 वर्षात देशभरात 61,000 लोकांचा सत्कार होणं ज्येष्ठ नागरिकाचा हाच आपला खरा सत्कार आहे. याच्यात माझा स्वार्थ आहे लक्षात ठेवा, याच्यात माझा स्वार्थ आहे. दिल्लीला कार्यक्रम झाला त्यावेळेला रोज एक कॅबिनेट मंत्री 15-16 खासदार टाळून उभा राहायचे. दिल्लीमध्ये आम्हाला असं वाटलं की इथून पैसे घेऊन जावं लागते, पण महाराष्ट्रातले एवढे लोक दिल्लीमध्ये आहेत की त्यांनी 1 रुपया आपल्याला खर्चाची पाळी येऊ दिली नाही. विश्वदर्शनचं आहे आणि म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. अधिक काही न बोलता माझ्या आज मुलांच्या आभार मानतो. प्रतिनिधी किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, धामणगाव.